नमस्कार, अशोका मराठी किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर या ठिकाणी मी चवळी घेतलेली आहे पांढरी, तर हिला छान आपण जात्यातून भरडून घेणार आहोत। पाहू शकता अशा ठिकाणी मी डाळ करून घेतलेली आहे चवळीची। तर ही आज आपण डाळीचं वरण करणार आहोत। ज्या माणसांना तुरीच्या डाळीपासून ॲसिडिटी होती त्यांना एकदम छान ही रेसिपी आहे, आणि यापासून कोणतेही ॲसिडिटी वगैरे होणार नाही आणि खाण्यास खूप छान आहे। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी कुकरमध्ये ही डाळ छान स्वच्छ दोन वेळेस धुवून घेतलेली आहे। छान दोन वेळेस स्वच्छ धुवून झाल्याच्या नंतर यामध्ये डाळ शिजेलीतपत आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी आपल्याला कुकर लावून घ्यायचं आहे आणि याची छान एक शिट्टी होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। आणि आपण लगेचच फोडणी तयार करण्यासाठी या ठिकाणी मी एक पातेलं घेतलेलं आहे। या ठिकाणी मी पातेल्यामध्ये तेल टाकलेलं आहे, त्यानंतर जिरं, मोहरी, त्याचबरोबर इथे छान बारीक केलेला कांदाही टाकून घेतलेला आहे। तर पाहू शकता मस्त अशी गाळ आपली डाळ शिजून झालेली आहे। तर हिला आपण छान फेटून घेणार आहोत। त्यानंतर आपण लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकून याला छान भाजून घेणार आहोत। त्यानंतर इथे मी थोडेसे कढीपत्त्याची पाने टाकलेली आहे, ही पण आपल्याला तेलामध्ये छान तडतडून घ्यायची आहे। त्यानंतर हळद ही छान आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। आणि त्यानंतर आपण 2 ते 3 टोमॅटो यामध्ये बारीक कापून यामध्ये आपण टाकून घेणार आहोत। त्यानंतर आपण थोडंसं टोमॅटो नरम होण्यासाठी यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहोत। मिठाने लवकर टमाटे नरम होतात, पाहू शकता। आणि त्यानंतर 2 चमचे लाल तिखट, काळा मसाला, जो काही तुमच्या रोजच्या वापरातला मसाला आहे तोही तुम्ही यामध्ये टाकू शकता। तर पाहू शकता मिक्स झालेलं आहे, आपले छान टमॅटो शिजलेले आहे। त्यानंतर इथे मी जी डाळ शिजून घेतलेली होती ती यामध्ये टाकून घेणार आहोत। तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि यामध्ये आवश्यकतेनुसार आपल्याला पाणी टाकून याचं छान असं वरण करून घ्यायचं आहे। तर या वरणाला आपल्याला एक उकळी येईपर्यंत आपल्याला व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे। पाहू शकता मस्त आपलं परफेक्ट चवळीच्या डाळीचं वरण झालेलं आहे। ही रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करा तुम्ही। आणि यावरती आपण लगेचच थोडासा कोथिंबीर टाकून घेणार आहोत। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा। भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद।